यो जोगिंदर थारा भाई आज इतना ऊपर पतंग चुकी होती निकल कधी चुक करू शकतो का सो गुड मॉर्निंग गाईज. तर आता पतंग उडवत आहे मी पतंग बघा तयारी करत आहेत. काय बोलतो अमय काय करू आता शेपूट बनवायला लागले होतो पतंग किती तर लहान करणं अजून एवढी जाडी थोडी चालली लागली. अरे जाडत पाहिजे आजचा दिवस असाच संडे आहे तर मुलं पण नाही कोण गावात पतंग उडू असा विचार केला गावात बसल्या बसल्या चला पाडणं ती बोल पाडणं मला विषय नाही. अरे माकडा अशी काय अशी थांब डबल कर थांब ना थांब ना मेहनत करणार पेक्षा हे एवढी पात्र काय बरोबर आहे नाही रे. अरे दोन मिनिटाचं काम आहे. अरे बारके पण पात्र नाही उडवलं का मला हे बघ झाला हे बघ आणलाय ना भावा बस जा डबल करून बंद डबल नाही राहणार शर्वी काय बोलतेस बोल ना त्याला सगळं करा का एवढे मोठे रे अरे पहिले तू आग लावा नाही विजवती बस ना पाडव काय जमते तुला दीपू याला फक्त हसेलच का म्हणजे हो यो परफेक्ट एवढा मोठा किती मोठा पडला येतो ना माय तोल बांधता मी तुम्हाला शिकवला बघू ना कसा ठीक आहे दे आपल्या पतंगाला शिफ्ट लावतो आशिष अंकल आले आशिष बाय मला नाही मला जो दिलाय तो आणलाय मी आयु पी पतंग हा तोल चेक करा लागलाय पर एकदा थोडं पुढे जाऊन घेणार उन्हात मस्त वार येईल तू थोडा वरती घे नाही शेपूट बघा शेपूट वरती घे थोडा बरोबर आहे का नक्की अरे मध्ये एक गाठ करायला लागेल त्याच्यानंतर ती कधे कधे फेरलीला आरामात उडेल शेपूट बघ केवढी आहे शेपूट बघ किती लांब आहे भाऊ जा शेपटी पकडून शेपटी घेऊन जा जाणं उचलून जाणं घे मसून
थांबता मामा नाही थांबलाय मागे थांबला इकडे काय जागा हा काय अडकलाय हा बघ धागा आहे सोड सोड ना होईल जाय पुढे तो धागा अडकलाय बघ अरे रे संपलाय बघतात का नाही तुम्ही एवढं भारी उडवला ना असं तोडला बोल हे माहिती तुझंच घर आहे पत्रावर चढा ए भवित जा पत्रावर चढ निकू सुत आहे तिकडून नाही तो बघ वाढत बघ सुत आहे पण सुत इथून खेचून फायदा नाही अरे वरती झाडावर काय येणार आहे सुतो हळू आणि तिकडे पत्रावर शेपूट खेच खेच हे सगळे धाग्याने उडतात तू शेपटीने पतंग काढायला काढला धागा नको येऊ वाटला नाही थांब अटके रे हळू हळू अरे नाही रे भाऊ अरे तो धागा नवीन वाला शिपूड अजून काय नको बस आगे काय परत कर परत कर बागो तो आला पतंग घेऊन साधत गेला शिफ्ट अटकली यार झालं टेप लावली आता पर शेफ्टी जोडलंय आता थर्ड ट्राय पुढे राहू नाही तिकडून बरोबर येतो थर्ड ट्राय निकू पत्रा नको लागू खेच 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 अरे वासोट कॅमेरा दिसणार नाही एवढा दिसेल 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 हा इकडे हा संपला एक मिनिट सोड तू पटापट नीट हात दहा तुटणार नाही ना जाऊन जोडा ए पडला सोड तुटले नाही ना गुंडाळ एवढा येईल तेवढा पतंग परत पडला तरी गुंडाळ लागला निकू अरे अरे तोल तुटला आला 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 ना बघ ना बघ ना खेच ना अमोल जा बघ त्याच्यावर साधा तिकडे तुझी गुंडाळ मी तर तो अमोलचा जोडीला पतंग कुठे गेला बघत शेपूड बघा कशी गुंडाळल्या निकळाला निको यांच्या गावात झाड बघा इथे झाड यांच्यामुळे पतंग उडवला आता मजा नाही अरे उडलेला रे
तोल नाही बांधला माझा तू बरोबर, तोल तूच बांधलाय. आता बोलू पण नाही शकत तू. काय काय बोलू, काय नीट बांध. रेल गुंडाला कंट्रोलर बेकार आहे रे कसला, उडवणारा बेकार आहे म्हणलं. निकूने खराब उडवतच निकू. नाही पतंगात चुकी होती निकू, एकदा कधी चुक करू शकतो. आणखी काय बोलणार तू निकूला? काय नाही रेशल कुठून गेली, मस्त आहे रे याला एकदम. BTS आले. BTS 150 रुपये दिलेले. 150 रुपये कापले. मग काय आहे, काय हेअरस्टाईल अशी कोणती आहे? मला पण दुकान होता पण बंद झाला, आता काय करू. भारे रे बो जाऊन दे. दीपू तू उडवतो आता, तुझं उडवलेला खाली पाडलं ना बाबा. अरे असं काय मी केलं तुम्ही यार. फायनली पतंग उडलेला आहे. दीपू पडला 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 पडला. बघा 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 पडला. उडला 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 उडला. अरे रुई सोड तू दीपू. परत पडला परत पडला. अरे त्याचा तोलना नीट मिळतोय. हा तुटला बघितला ना तू. मला असत होता ना, मला असत होता का? मी तेवढा तरी उडवलं ना बाबा. मी त्याच्यावर वर गेलेलो. मी तरी गुंडाळ ना या पाटलीला. काय रे गुंडाळ लावली गुंडाळ. नवीन पतंग आण, नवीन पतंग लावूया. आज दिवस चांगला नाही वाटत. परत नवीन पतंग घेऊ एक. रुद्र इकडे इकडे कुठून चालणार आहे? उडवायचा पतंग. भारी पतंग आहे रुद्र. जोगिंदर थारा भाई जोगिंदर, आज इतना ऊपर पतंग जाएगा, इतना ऊपर पतंग जाएगा, किसी ने सोची ना होगी. हाँ मेरी जान. काय झालं रे? तू आला रे पडला. बोल पडला पडला. आज लक नाही मिळत. रुद्र तुझा पतंग गेला. मग चोरी बांधलेला मीटर. कुठचा? काव्याचा. काव्याचा चोराय रे तू पक्का. तिकडे पडलेला. एवढा भारी उडलेला का रे? असं रे. कस कोणी उडवलेला? अम्माई घरात. आम्ही परत उडवतो का पतंग? आता एक लास्ट ट्राय करू. जर उडला तर उडला, नाही तर मग राहू दे. हे जा रुद्र लास्ट ट्राय गाईज. तीन पतंग घालवले. चौथा आणि लास्ट. तू पण वरती जाऊन. हाय रुई माय फ्रेंड. हाय तर आता आम्ही इकडे पतंग उडवत आहेत. आणि आता इकडे आमचे अमय शेठ जे तोळ बांधायला लागले आहेत, हे आहेत आमचे आशिष काका जे पतंग उडवायला लागले आहेत. आणि त्यांच्याकडून पतंग उडतोय बघा. आणि इकडे अशी मस्ती, अशी मस्ती आमच्याकडे चालू असतेच. यो जोगिंदर थारा भाई जोगिंदर, आज तेरा इतना पतंग उडायगा, इतना पतंग उडायगा किसी के. थकलो पूर्ण पतंग उडून उडून. पतंग आहे ना आपण असा सोडून
सहा करून टाकू याला. पतंग आता आपण सहा करून टाकला. पतंग पतंग काय उडला नाही, थकलो, काळा पडलो अख्खा उन्हामध्ये. आधीच काळे होते पण आता काळे झाले. काय बोला, आधीपासून तू काळा होता आणि अजून वाटत काळा झाला. पहिल्यापासून खेळणारे म्हणून झाले आपण. तर गाईज चलो, अरे आमचे अंकल आशिष अंकल पतंग उडवत आहेत. अजून लहानच आहे आमचा आशिष काका. चला बाय बाय उतरा. तर गाईज पतंग उडून उडून थकलो, काळा पडलो पूर्ण. बघा पतंगाची हालत तर बघितली असेल, काय करून टाकली त्याची, खाऊन टाकलं. थकलो पण काय, पतंग उडले नाही, चार चार पतंग उडवले. अंकल आले, आपले अंकल पण आले. अंकल पण थकले, काय पतंग उडला नाही. काय अंकल, काय पतंग उडत नाही, हवा बरोबर नाहीये. हे संध्याकाळी आम्ही उडून आलो पतंग. आता तू ती पतंगाची नाही, हवेची आहे. चला बाय बाय गाईज. Please subscribe the video.